एक विचित्र प्रस्ताव देते हुए हिंगोली के गोरेगांव के कर्ज प्रभावित किसानों ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से उनके शरीर के अंगों को बेचकर ऋण का भुगतान करे ऐसी बात पत्र द्वारा कही जिस पर तीखी प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने कड़ा सवाल मौजूद किया है कि आज स्वयं के अंग बेचने की नौबत किसानों पर आई है जो काफी चिंतनीय स्थिति है इस संकट की स्थिति में आखिर किसानों के साथ कौन खड़ा है यह सवाल मौजूद होता है नाही मी कालही बोललो होतो शेतकरी आता आपला अवयव विकायला काढतो आहे शेती विकायला काढते आहे आता सरकार जर बाजार बुनग झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या पाठीमागे कोण असू कोण उभं राहील आणि हा महाराष्ट्रामध्ये ही म्हणजे परिस्थिती पहिल्यांदा शेतकरी मला किडनी विकायचं आहे आणि परवानगी मागतो आहे यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असूच शकत नाही मी आता हेही सांगितलं की माझी प्रेसनोट मी काढली आणि मी सरकारला पत्रही पाठवलं आहे एन डी आर एफ एस डी आर एफच्या निकषामध्ये शेतकऱ्याला आता तुम्ही मदत करू शकत नाही कारण वेळेत तुम्ही बैठक घेतली नाही वेळेत तुम्ही प्रस्ताव दिला नाही आणि त्यामुळं केंद्राकडून मदत येणार नाही राज्य सरकारने हात वर केले आहेत अशा स्थितीमध्ये शेतकरी आता आशेनं जो बघतो आहे त्याला तो कसा जगेल ही परिस्थिती आहे म्हणून राज्यात सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी मी यापूर्वी केलेली आहे आणि आजही माझी मागणी ती आहे शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर मग तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि तो सरकारनी तातडीनं घ्यावा सरकार राज्य सरकारनी स्वतःच्या तिजोरीतून हा खर्च भागवावा केंद्र सरकारकडून पैसे मिळणार नाहीत कारण राज्य हे अपयश आहे राज्य सरकारच्या चुकीमुळे केंद्र सरकार एच डी आर एफ एन डी आर एफमधून उपलब्ध निधी देणार नाही